आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शाळेत असताना विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा, आर एस गुरव यांनी मांगूर येथे केलं मत व्यक्त. शाळेत प्रवेश झाला, शनिवारी रविवारी आठवण काढू नका, मन लावून अभ्यास करा, पूर्ण आयुष्य यावर अवलंबून असतं असं मत आर एस गुरव यांनी व्यक्त केलं. चिकोली तालुक्यातील मांगूर गावातील श्री भैरवनाथ हायस्कूल येथे 10वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला आणि त्यांना सदिच्छाही दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश पाटील हे होते, रोहित दाभाडे, नलिता टोपे, सुषमा नदाफ, हरीश चौगुले, यासीन नागरजी, श्रुती पाटील, सना शेख, ऐश्वर्या सिद्धनेरले, विराजमान टोपे, पवन पाटील, बाबा माने, यूएस कोरे, आर डी पाटील, अण्णासो जळणे, बी एस कुंभरे, बी जे पाटील, पी पी कोंडेकर, सौ पी एस चव्हाण, एस एन सपाटे, क्रांती सासमिले, सौ एस एस तोडकर, जे ए पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मानकरी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिन्नाळे. आता 10 दिवसावर परीक्षा आलेली आहे, तर आता सपाटे सरांनी सांगितले की काय आणखी शेशी कॅमेरा बसणार आहे, ते काही धोक्यात घेऊ नका. आपण अभ्यास आपल्या कॉन्फिडन्सने केलं की नाही, आता कॉन्फिडन्सचा एक आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला पाहिजे. प्रत्येक मिनिट प्रत्येक क्षण हे फार महत्वाचं आहे. आणि तुमच्यावरती संस्कार चांगले पाहिजे, आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद पाहिजे. आता मला सांगा किती जण असेल सकाळी उठल्यानंतर की आपल्या आईचा नमस्कार करतात, आईला नमस्कार करतात, एक बोलवर करा. खूप महत्वाचे आहे, देवापेक्षा महत्वाचे आहे की दगडी देवाला पाय पाय म्हणतात. पण हडामासाची जी आपली आई वडील असतात ना, ते आपल्या पोटाला आपल्या पोटाला चिंता देऊन करून आपलं जीवन सार्थक पण गेलं आहे, त्या भागात तरी बसणार बरं चालू म्हणा. तर काही डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वकील झाले, काय ते नाही असत नाही सगळ्या मध्ये. आज आमच्या संस्थेचे विद्यार्थी काम करत आहे आणि त्यावेळेला तुम्ही आता छोटे आहात, पहिल्या बॅचचे विद्यार्थी जवळ